राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडनं विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी ही 3 सप्टेंबरला होणार आहे. आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू, एकापाठोपाठ एक अशी सुनावणी घेऊ, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाकडनं विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. पुढची सुनावणी आता 3 सप्टेंबरला होणार आहे. आणि याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत. शिवाजी, आज ज्या वेळेला ही सुनावणी पार पडली आहे तेव्हा कोर्टानं नेमकं काय म्हटलंय सविस्तर सांगाल. विधानसभा अध्यक्षांनी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देताना कोणत्याही दोन्ही बाजूच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. त्याविरोधात जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलेलं आहे. त्याची आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान युक्तिवाद झाला आणि युक्तिवादादरम्यान आज विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात पुढील 8 दिवसामध्ये त्यांना त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडावं लागणार आहे. आता त्यामुळं जर एकंदरीत पाहिलं तर शिवसेनेचे दोन्ही बाजू दोन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असे एकंदरीत चारही पक्षाला त्यांचं म्हणणं जे आहे ते 3 सप्टेंबरच्या सुनावणीत मांडलं जाणार आहे. आणि 3 सप्टेंबरला सुरुवातीला शिवसेनेची सुनावणी होईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची होईल. मात्र एका दिवशी सलग हे मॅटर जे आहे ते ऐकले जाणार आहे. एकत्र ऐकले जाणार नाहीये, मात्र सलग एकापाठोपाठ हे मॅटर ऐकले जाणार आहे. लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट असो किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षाचा गट असो यांची आहे. कारण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होत आहेत. त्याच्या अगोदर जर याचा निकाल लागला नाही तर याचा मोरली दृष्ट्या पक्षाला उपयोग होईल. मात्र जे आमदार अपात्र आहेत त्या संदर्भात कुठलाही निकाल आला नाही तर दोन्ही पक्षाला मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र याचा फटका शरद पवार असो किंवा या ठिकाणी अजित दुसरीकडे उद्धव ठाकरे असो यांना मोठा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी होईल यासाठी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दोन्ही गटांकडनं प्रयत्न केले जात आहे. यावरती सर्वोच्च न्यायालय त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी व्हावी असे प्रयत्न अर्थात दोन्ही पक्षांकडनं असणार आहे. धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.